आपण पाहत आहे महाराष्ट्राची खबरबात आणि आता बातम्या पाहूयात सविस्तर. 50 खोके घेण्याच्या आरोपांवरून आमदार रवी राणा आणि माजी मंत्री बच्चू कडू यांच्यातला वाद चांगलाच पेटलाय. यानंतर या दोघांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेटण्यासाठी बोलवलंय. दरम्यान या भेटीनंतर या दोघांमधला वाद मिटणार का हे पाहणं अत्यंत गरजेचं आहे. दोन्ही नेते रात्री उशिरा मुख्यमंत्र्यांना भेटणार आहेत, मात्र दुसरीकडे कार्यकर्त्यांच्या भावना तीव्र असल्याचं बच्चू कडू यांनी म्हटलंय. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि आमचे नेते आहेत, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब ते सुद्धा माझे नेते आहेत, आणि नेत्यांनी बोलल्यानंतर जावं लागतं. म्हणून मी सकाळी आज 6 वाजता अमरावती निघालो आणि 9:45 फ्लाईटने मी मुंबईला जाणार. भाऊ, आज तोडगा निघणार आहे का या सगळ्या याच्यावर काय कार्यकर्त्यांची भावना आहे तुमच्या? तर कार्यकर्त्याच्या भावना तर आरपारच आहे, त्या एकदावचं जे काय असेल ते तोडफोड करून बाहेर निघा आणि त्यांना समजून सांगतो आहे आपण, कारण खूप नीच पद्धतीनं बोललेला आहे तो. आणि मला असं वाटतं का या बाबतीत त्यांनी व्यवस्थित जर अभिप्राय दिला, व्यवस्थित जर जे काही आरोप केले त्या संदर्भात सगळ्या कार्यकर्त्यांचं समाधान झालं तर आम्ही उद्याचं 1 तारखेचा विचार करू. काय मुख्यमंत्र्यांकडे तुमची मागणी असणार आहे? इथलं मागणीचं काही कारणच नाही, जे बदनामी झाली ते वापस द्या विषय संपला. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मध्यस्थी केल्यानंतरही बच्चू कडू यांचा रवी राणांवर प्रहार सुरूच आहे. रवी राणा यांच्या सारख्यांना फुटाण्यासारखं फोडतो असं वक्तव्य बच्चू कडू यांनी केलंय, त्यामुळे हा वाद आणखीन पेटण्याची शक्यता आहे. गिरने का कोई डर नहीं, जब कार्यकर्ता खड़ा होता है तो गिरने का कोई डर नहीं रहता, गिरकर भी उछल कर बाहर आता है और उभर कर आता है. पड़ला जाए तो गम नस्त हो, कार्यकर्ता मजबूत असला ना तर असे हार जीत तर असे पचून टाकतोय तसा मगरमच्छ एखादा शिकार करतो तसं. पण त्याचं आम्हाला हे राणा पाना हे तर साले असे हवेच्या फुटाण्यासारखे फोडून टाक. शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांच्या अडचणी काहीशा वाढलेत. भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी SRA घोटाळ्याची कागदपत्रच सादर केलेत. किशोरी पेडणेकर यांच्या मुलानं केलेल्या घोटाळ्यांचे पुरावे 4 दिवसात सादर करणार असल्याचंही सोमय्या म्हणाले. तर ट्विट करत किशोरी पेडणेकर यांनी पुन्हा एकदा सगळे आरोप फेटाळून लावलेत. किरीट सोमय्यांनी किशोरी पेडणेकर यांच्या विरोधात एक नवा धमाका केलाय. पत्रकार परिषदेत त्यांनी कागदपत्र सादर करून पेडणेकर यांच्या अडचणी वाढवल्यात. SRA मध्ये सदनिका देण्याच्या नावाखालती रक्कम घेऊन फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आलाय. वरळीतल्या गोमाता नगरच्या SRA प्रकल्पात काही सदनिका हस्तगत केल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे. मी आपल्याला एक आणखीन डॉक्युमेंट दिलं होतं की ह्या SRA मध्ये आणखीन 6व्या मजल्यावरचा फ्लॅट हे किशोरी पेडणेकरनी गिळंकृत केला, एलोट झाला होता कुणाला, आणि 2017 इलेक्शन डिपार्टमेंट मध्ये जे फॉर्म भरलं एफिडेव्हिट भरलं त्यात रेसिडेन्शियल ऍड्रेस म्हणून किशोरी पेडणेकरनी दाखवला. SRA घोटाळ्यात मृत भावाच्या नावानं गाळे लाटल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला. अरे हा संजय अंधारी खरा नाहीये, हा संजय अंधारी खरा आहे. राज्य सरकारनं या प्रकरणाची तातडीनं आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या माध्यमातून चौकशी करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. पेडणेकर यांना कशाचीही भीती नसेल तर त्या पोलीस चौकशीला का घाबरतात असा प्रश्न सुद्धा सोमय्या यांनी उपस्थित केला. पेडणेकर यांच्या विरोधात 6 ठिकाणी तक्रारी दाखल असल्याची माहिती सुद्धा सोमय्या यांनी दिली. सुनील कदमला तुम्ही ही भाऊबीज देतात मृत व्यक्तीच्या नावावर अशा प्रकारची फोर्जरी फ्रॉड आणि जाऊन नौटंकी करतात, कुलूप घेऊन जातात. या सगळ्या प्रकरणाची चौकशी महाराष्ट्र सरकारने इकॉनॉमिक ऑफेन्स विंग द्वारा करावी अशी आमची पुन्हा एकदा मागणी आहे.
एसआरए घोटाळ्या प्रकरणी दादर पोलिसांनी पुन्हा एकदा किशोरी पेडणेकर यांना चौकशीसाठी समन्स बजावलंय. त्यांना मंगळवारी 1 नोव्हेंबर रोजी चौकशीसाठी दादर पोलीस स्थानकात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान किशोरीताईंनी ट्विट करत सोमय्या यांचे आरोप फेटाळून लावले आहेत. सोमय्या यांनी आज केलेल्या आरोपांना मी यापूर्वीच उत्तर दिलंय. दादांत खोटं बोलून आरोपांच्या फैरी झाडून बदनाम करण्याचं षडयंत्र सुरू झालेलं आहे. एसआरए गाळ्यांबद्दल केलेल्या आरोपांबद्दल स्वतः एसआरए प्राधिकरणानं प्रतिज्ञापत्र सादर केलंय, ज्यात माझा किंवा माझ्या परिवाराचा उल्लेख नाही असं कोर्टाला कळवल्याचंही त्यांनी ट्विटमध्ये नमूद केलंय. ईडीच्या कारवाई जेवढ्यांकडे त्यांचा हा प्रवक्ता आहे भांडूपचा किरकिरणारा, त्या प्रवक्त्याला तुम्ही कोणावर आता त्या आमच्या मुंबईच्या महापौराला बदनाम करण्याचा जो प्रयत्न सुरू आहे तो अत्यंत अश्लाघ्य आहे. एक महिला खरं तर त्यांचं इतकं कौतुक केलं पाहिजे की उभ्या मुंबईनं पाहिलंय अशी एकमेव महिला महापौर पहिली की जी त्या काळामध्ये स्वतः हॉस्पिटलच्या अगदी काना कोपऱ्यातल्या हॉस्पिटलमध्ये त्या जात होत्या, 24 तास फिरत होत्या सगळ्यांकडे. किशोरी पेडणेकर यांच्या एसआरए घोटाळ्यासंदर्भातले पुरावे किरीट सोमय्या यांनी सादर केले, त्यामुळे आता पुढच्या चौकशीत नेमकं काय निष्पन्न होतं याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. शिवसेना ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील यांनी सुरू केलेलं उपोषण अखेर मागे घेतलंय. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेली चर्चा यशस्वी झाल्यानंतर त्यांनी हा निर्णय घेतला. आमदार कैलास पाटील यांनी दिवाळीमध्ये आंदोलन सुरू केलं होतं, त्यामुळे आंदोलनाच्या समाप्तीनंतर कार्यकर्त्यांनी दिवाळी साजरी केली. फटाक्यांची आतषबाजी, वाद्याचा निनाद, मिठाईचं वाटप आणि जोरदार घोषणाबाजीनं उस्मानाबाद शहर दुमदुमून गेलं. आमदार कैलास पाटील यांनी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते यांच्या उपस्थितीत उपोषण मागे घेतलं. पीक विम्याच्या थकीत 1200 कोटी रुपयांच्या अनुदानाकरता 7 दिवसांपासून आंदोलन सुरू करण्यात आलं होतं. या आंदोलनाला हिंसक वळणही लागलं होतं. अखेर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या चर्चेतून तोडगा निघाला. बहुतांश मागण्या मान्य झाल्यानं आमदार कैलास पाटील यांनी समाधान व्यक्त केलंय. माननीय मुख्यमंत्री मला काल बोलले, त्यांनी पण सांगितलं की शासना कडल्या जे विषय आहेत ते मी लगेच सचिवांना सांगतो आणि ते आपण पूर्ण करून घेऊ आणि विमा कंपन्यांसोबत आपण कंटेप पण करतोय आणि कंपन्यांसोबत आपण मीटिंग पण लावू असं मुख्यमंत्र्यांनी मला काल सांगितलं. मुख्यमंत्री साहेब पण त्यांनी पण आज मला सकाळी तसंच सांगितलं की आपण हे जे प्रश्न आहेत ते सगळे मार्गी लावू. मला वाटतं या लढ्याचं यश आहे की सगळ्या शेतकऱ्याची यादी त्या ठिकाणी सगळ्या तालुक्याला लागली आणि जिल्हाधिकाऱ्यांनी मान्य केलं की जे 201 कोटी रुपये आले ते विमा भरलेल्या प्रत्येक शेतकऱ्याला त्या ठिकाणी वाटप होतील. एवढाच नाही, उर्वरित जे 342 कोटी रुपये आहेत त्याच्यासाठी सुद्धा मला वाटतंय इतिहासामध्ये सगळ्यात पहिल्यांदा विमा कंपनीची प्रॉपर्टी अटॅच करायची कारवाई त्या ठिकाणी या जिल्हाधिकारी महोदयांनी इनिशिएट केली. आमदार कैलास पाटील यांनी उपोषण मागे घेताच ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना दिलासा मिळाला. दिवाळीत हे आंदोलन सुरू झाल्यानं त्यांना सण साजरा करता आला नव्हता, त्यामुळे आंदोलन समाप्त झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी फटाके फोडत मिठाई वाटून जल्लोष केला. गेल्या 7 दिवसापासून आमदार कैलास दादा पाटील यांनी पुकारलेल्या आमदार उपोषणाला आज या ठिकाणी खऱ्या अर्थाने विजय झालेला आहे. 1200 कोटीच्या प्रारूप स्वरूपात या ठिकाणी 1200 लाडू या ठिकाणी वाटण्याचा संकल्प या ठिकाणी आम्ही करून 1200 लाडू वाटण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे आणि खऱ्या या ठिकाणी आज आमची या ठिकाणी फटाके फोडून आणि गोड जे दिवाळीचं खरं प्रारूप असतं ते वाटून या ठिकाणी आम्ही दिवाळी साजरी करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला. पीक विम्याच्या मुद्द्यावरून जिल्ह्यात अनेक वर्षांपासून राजकारण रंगलंय. विमा कंपन्यांच्या जाचक धोरणांमुळे शेतकऱ्यांना विम्याची रक्कम मिळत नाही. आमदारांनी केलेल्या आंदोलनानंतर तरी विमा कंपन्या ताळ्यावर येणार की नाही याकडे शेतकऱ्यांचं लक्ष आहे. उस्मानाबादहून बालाजी निरफळसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. विधानसभेतले विरोधी पक्षनेते अजित पवार यांची महाविकास आघाडीच्या नेत्यांसह एक महत्त्वपूर्ण बैठक होतीय.
1 नोव्हेंबरला संध्याकाळी 5 वाजता ही बैठक बोलावण्यात आले. विरोधी पक्षनेत्यांच्या शासकीय निवासस्थानी ही बैठक होईल. या बैठकीत सध्याच्या राजकीय परिस्थितीवर चर्चा होण्याची शक्यता आहे. त्यासोबतच महाविकास आघाडीच्या पुढच्या वाटचालीबद्दल सुद्धा या बैठकीत खलबत आणि काही महत्त्वाचे निर्णय होऊ शकतात. राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य विधान परिषदेच्या ज्या काही निवडणुका लागलेल्या आहेत त्या निवडणुकीच्या बद्दलची जी मीटिंग आहे आणि त्या मीटिंगमध्ये कोणत्या जागा कोण लढणार आणि कसं त्याच्यातलं कॉर्डिनेशन राहणार त्याबद्दलची ती मीटिंग त्या ठिकाणी होणार आहे. ती मीटिंग उद्या आहे, आज नाही आहे. आज ती त्याच्यामध्ये कुठल्या जागा कोण लढणार याच्यावरचा एक निर्णय उद्या होणार आहे. ती मीटिंग उद्या आहे. आणि आणखीन एक मोठी बातमी. आतापर्यंत 4 प्रकल्प राज्याबाहेर गेलेत. यावरून राज्यातील राजकारणात मोठी ढवळाढवळ झाली, अकांड तांडव सुरू झालं. अशातच आणखीन एक प्रकल्प राज्याबाहेर गेल्याचं कळतं. नागपूर इथे मिहानमध्ये फ्रेंची सॅफन ग्रुप हा येऊ इच्छित होता, मात्र प्रशासनाच्या दिरंगाईमुळे हा सुद्धा प्रकल्प हैदराबादला गेल्याचा आरोप होतोय. आणि यावरून आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत. आज पुन्हा त्या दखमेवर मीठ सोडणारी गोष्ट घडली, सॅपरन गेलं. मला आश्चर्य वाटतं की बिहारमध्ये रिलायन्स डसा ही जी कंपनी, डसा जी आपली होती, त्या कंपनीबरोबर केलंय. तिथं त्यांचं काम सुरू झालेलं आहे स्पेअर पार्ट बनवण्याचं. पुढे कालांतर ते विमान बनवणार आहेत. यांचं मेंटेनन्स, रिपेअर अँड ओव्हरऑलिंगचं काम एअर इंडियाची 2 वर्कशॉप तिथं सुरू आहेत. म्हणजे मियानमध्ये विमान कंपन्यांच्या दृष्टिकोनातून कुठल्याही लागणाऱ्या सुविधा तिथे उपलब्ध आहेत सगळ्या, आणि कंड्युसिव्ह ज्याला आपण इंग्रजीत म्हणतात तसं ते वातावरण आहे. तिथलं कारखाने कसे काय पळतात? सॅफ्रान कंपनी फ्रान्सची, त्याचा सुद्धा प्रोजेक्ट गेला. कशाला दाखवलं होतं आम्हाला स्वप्न डिफेन्स एव्हिएशन हबचं बनवण्याचं? वायुसेना एअरफोर्सचा एमआरओ नागपूरमध्ये अनेक वर्षापासून, तरी सुद्धा ह्या जर गोष्टी होत असेल तर महाराष्ट्रावर अनफेवरेबल डेस्टिनेशनचा ठपका लागण्याची भीती आहे. आम्ही या सगळ्या गोष्टीचा निषेध करतो आणि हे सगळे प्रोजेक्ट परत आणण्यासाठी पाठपुरावा केला पाहिजे, जिद्द धरली पाहिजे आणि महाराष्ट्राला पुढे नेलं पाहिजे अशी मागणी करतो. जो सॅफ्रॉन उद्योग महाराष्ट्रातनं गेला अशी आज बोंब मारली जाते. मार्च 2021 हैदराबादमध्ये सॅफ्रॉनची फॅक्टरी तयार झाली होती. ते मुख्यमंत्री कोण होतं? मविवा सरकार होतं, उद्धव ठाकरे होते. मग माफी कोणी मागितली पाहिजे? कुणाच्या काळामध्ये हा प्रकल्प पळवला गेला? जुलै 2022 तिथे मेंटेनन्सचं ओव्हरहॉल तयार झालेलं होतं, तिथे काम सुरू झालं होतं आणि आज तुम्ही ही ओरड करताय. अशा पद्धतीने खोट्या अफवा पसरवणं मला वाटतं हे महाराष्ट्राच्या जनतेच्या हिताचं नाही. महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागितली पाहिजे. महाराष्ट्रामध्ये एक चांगलं सरकार स्थापन झाल्यानंतर महाराष्ट्राचा उद्योग एक बाहेर गेला, दुसरा बाहेर गेला, तिसरा बाहेर गेला, म्हणजे वेदांत फॉक्सकॉन गेला, बल्क ड्रगचा पार दुसरीकडे गेला, टाटा एअरबसचा गेला. ही जी काही साथीच्या रोगांसारखी जी लागलेलं आहे ते हे महाराष्ट्राला व्यवस्थित विचार करून बदनाम करण्याचं एक षडयंत्र चालू झालं आहे. आणि या षडयंत्राचे खरे जे मोहरे आहेत त्यांचा प्रश्न फक्त एवढाच आहे की हा तुम्ही शिंदेसाहेबांना मुख्यमंत्री म्हणून किंवा त्यामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमच्या इतर मंत्र्यांना तुम्ही बदनाम करत नाही आहात, तर तुम्ही हा अपमान महाराष्ट्र राज्याच्या जनतेचा करताय. तिकडे आरोप प्रत्यारोपांचं राजकारण महाराष्ट्राला शोभणार नाही, कारण ते ज्या पद्धतीनं चाललंय ते योग्य नाही. तसंच ओला दुष्काळ आणि उद्योगांच्या संदर्भात तातडीनं सर्वपक्षीय बैठक घेण्याची मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे. याच वेळेला बोलताना त्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं मात्र तोंड भरून कौतुक केलं. ह्याची अकाउंटेबिलिटी कोणीच घेत नाही की हे प्रकल्प का जात आहेत, कुणामुळे जात आहेत. म्हणून मी म्हणते आता का गेले, कुणाला गेले हे आता बाजूला ठेवूया आणि थोडी जबाबदारीने वागूया. की म्हणून माझी विनंती आहे की एक ऑल पार्टी मीटिंग तातडीने माननीय मुख्यमंत्र्यांनी बोलवावी आणि एक असेंब्ली बोलवावं. असेंब्ली कशासाठी असते? याच तर विषयांनी चर्चा करायची असते. तर ओला दुष्काळ आणि बाहेर गेलेले प्रकल्प ह्या दोन्हीसाठी अर्जंटली
असेंब्ली बोलून 2-3-4 दिवस जितके लागतील सगळ्या एमएलएचा कॉन्फिडन्स मध्ये घ्या, चर्चा करा, सगळ्यांनी एकत्र ऑल पार्टी मीटिंग घेऊन महाराष्ट्राच्या वतीने माननीय प्रधानमंत्र्यांची भेट घ्या आणि हे सगळं क्लिअर करा. मला वाटत नाही की बच्चू कडू आरोप करतायत, ते त्यांच्या वेदना म्हणतायत आणि मला आनंद वाटतोय की ह्या महाराष्ट्रामध्ये आजही सत्तेत असलेलं कोणीतरी संवेदनशील राहिलेलं आहे. कारण का इतकं असंवेदनशील वागणं गेले मी 100 दिवस बघतेय की मला आनंद वाटतो आणि मी मनापासून त्याचं स्वागत करते. नितीनजी हे अतिशय जबाबदार आणि चांगले मंत्री आहेत आणि महत्वाचं आहे ते पारदर्शकपणे काम करतात. ते कधी आरोप प्रत्यारोपाच्या भानगडीतच पडत नाही. इज अ डुअर, ते उठतात आणि कामाला लागतात. कोणी काय केलं याची वाट बघत बसत नाही की तू हे केलं ते नाही केलं. ते उठतात, चांगली कामं करतात आणि त्यांच्यात आणखीन एक खूप मोठा आणि चांगला गुण आहे की ते सर्वसमावेशक आहे, ते सगळ्यांना घेऊन जातात. आम्ही तुम्ही पार्लमेंटमध्ये या, कुठलाही खासदार त्यांच्या विरोधात बोलणार नाही कारण का ते पक्ष बघत नाहीत. ते भारताचं आणि महाराष्ट्राचं आणि ज्या राज्याचा तो खासदार असेल, लोकप्रतिनिधी असेल, त्याचं भलं पाहतात. अमरावतीच्या प्रभाग चौकामध्ये राजदीप बॅग नावाचं एक दुकान कोसळलं. पहिल्या मजल्यावर तळमजला आणि पहिला मजला अशा प्रकारचं ही इमारत होती. जुनी झाली होती इमारत, मोडकळी झाली होती. त्याला यापूर्वी नोटीसही देण्यात आली होती पण नोटीस देऊनसुद्धा या इमारतीच्या मालकानं ती रिकामी केली नव्हती. या दुर्घटनेमध्ये 5 जणांचा मृत्यू झाला आहे. आणखीनही काही जणं यात अडकलेले असण्याची भीती व्यक्त करण्यात येत होती. सध्या स्थानिक लोकांच्या बरोबर अग्निशमन दल आणि पोलीस प्रशासन बचाव कार्यात व्यस्त आहे. आणखीन काही जणं यामध्ये अडकलेले असण्याची भीती व्यक्त होते. आत्तापर्यंत 5 जणांचा यात मृत्यू झाला. तर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपलं सरकार आलं आणि सगळ्या सणांवरचं विघ्न टळलं अशी जाहिरात करणाऱ्या शिंदे फडणवीस सरकारनं आज मुंबईत ठिकठिकाणी छटपूजेचं आयोजन केलं आहे. मुंबईच्या चांदिवली मतदारसंघाचे शिंदे गटाचे आमदार दिलीप लांडे यांनी कुर्ला इथे छत्रपती शिवाजी महाराज उद्यान इथे कृत्रिम तलावाची उभारणी केली. सूर्यपूजेसाठी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भाविक आले. बिहार प्रांतातील लोक हा सण प्रामुख्यानं साजरा करतात. यात कुटुंबातील महिला पाण्यात उभ्या राहून संध्याकाळी आणि पहाटे सूर्यदेवाला अर्घ्य देतात आणि कुटुंबातील सर्व सदस्यांना दीर्घ आयुष्य मिळू दे अशी प्रार्थना करतात. मुंबईसह उपनगरात अनेक ठिकाणी यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आलेली आहे. प्रणाली कापसे आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. प्रणाली, काय काय विशेष व्यवस्था करण्यात आली इथे? मिलिन सर, मी सध्या कुर्ल्यातल्या छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात आहे जिथं खास करून कृत्रिम तलाव जो आहे तो तयार करण्यात आलेला आहे आणि या कृत्रिम तलावाची निर्मिती याच्यासाठी केली जाते कारण आज सूर्याची पूजा केली जाते. विशेषतः उत्तर भारतीय आणि बिहारी लोकांमध्ये हा सण मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. पाण्यामध्ये मागच्या बाजूला आता आपण पाहू शकतोय की तिकडे कारण आता मावळती झालेली आहे, सूर्यास्त झालेला आहे आणि त्यामुळं पूजा जो मुख्य कालावधी असतो पूजेचा तो आता संपला आहे. सगळ्या महिला या तलावातून बाहेर आलेल्या आहेत आणि आता हळूहळू ही सगळी लोक जी आहेत ती आपापल्या घराच्या दिशेनं प्रस्थान करतील. परंतु उद्या पहाटे सुद्धा म्हणजे सूर्योदयाच्या आधी सुद्धा पुन्हा या सगळ्या महिला या ठिकाणी एकत्रित येतील आणि पाण्यामध्ये जवळपास अर्धा ते पाऊण तास म्हणजे सूर्योदय होण्याचा जो संपूर्ण कालावधी आहे त्या कालावधीमध्ये पुन्हा एकदा या सगळ्या महिला या तलावामध्ये उभ्या राहतील. या ठिकाणी कृत्रिम तलाव असेल, संगीताचा कार्यक्रमासाठीची संपूर्ण व्यवस्था असेल, चालते फिरते शौचालय असेल, बसण्याची व्यवस्था असेल, वीज पाणी याची व्यवस्था असेल, या सगळ्या व्यवस्था स्थानिक आमदारांच्या वतीनं करण्यात आलेल्या आहे आणि आपण पाहतो आहोत की सध्या मोठ्या प्रमाणात भाविक या ठिकाणी आलेले होते ज्यांनी आजच्या या संपूर्ण आयोजनाचा पुरेपूर लाभ घेतलाय. आता उद्या सकाळी पुन्हा पहाटे या सगळ्या महिला आपल्या सगळ्या कुटुंबियांसह इथं येतील आणि सूर्यदेवतेला प्रार्थना करतील, त्यांच्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला दीर्घायुष्य लाभू दे आणि त्यांचा संसार सुखाचा होऊ दे. प्रणाली, तूर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल.